कानपूर वि नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग आजही सर्वांना स्तिमित करून जाणार आहे. ती एक काळ रात्र ठरली होती. दिवसभर रात्रीला विसावा घेणारे जीव गाड झोपेत असताना घनघन घंट वाजू लागली. त्या घनघाती आवाजाने रात्रीची शांतता तुंबली. लोक खडबडून जागे झाले. काही खिडकी जवळ धावले तर काही घरातून रस्त्यावर गेले. पाहतो तर काय समोर एका दुमजली इमारतीला प्रचंड आग लागली होती. गाई गुरे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. आगेची लोड आत शिरत गेली होती. वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती. ते खूप आपल्या आईला हाक मारत होती. आई आई ये ना ग ये तर आई आईने तो आवाज ऐकला. आई खूप रडू लागली. आई म्हणाली अहो वाचवा माझ्या पिल्लांना अहो वाचवा. कोणीही तिचा ऐकना. तिने काही व्यक्तींना बोलवले आणि ती म्हणू लागली अहो माझी पिल्ले आत अडकली आहेत वाचवा ना त्यांना. तर ते व्यक्ती म्हणू लागले अहो तू वेडी झाली आहेस का. आम्ही तुझी मदत करू असे वाटलेच तर कसे तुला. समोर एका दुमजली बिल्डिंगला आग लागली आहे. तू आम्हाला जायला सांगते. आमच्या जीवाला काही झालं तर ती खूप रडू लागली. आणि ती स्वतः जाणार होती तेवढ्यात काही व्यक्तींनी तिचा हात धरून तिला अडवले. आणि एकत्र व्यक्तीने तिचा हात धरून मागे घेतला. तो व्यक्ती म्हणाला अगं वेळी झाली आहेस का. कुठे चालली आहे. किती आग लागली आहे. तुला काय झालं तर तुझी स्त्रियांवर जबाबदारी तू कशी टाकू शकते. तर एका व्यक्तीने ती हात एक केली. आणि तो जसा पाण्यासारखा आग गेला. काही सगळे काचा फोडले होते. त्याने तो आग गेला. जसा पाण्यासारखा गेला तसा वरच्या इमारतीवर पोचला. तो खूप भाजला होता. त्याला अंगाला चटके व डोक्याची निमिकेच जळली होती. तो खूप त्याला दुखत होता. तर त्याने त्या मुलांना घेतलं. तो म्हणा लागला अरे रडू नका. मी तुम्हाला आता वाचवा आलो आहे ना. तर ते मुले म्हणा लागले अहो आम्हाला आमच्या आईकडे जायचं आहे. आम्हाला आणा लवकर. तर त्याने वर खिडकीवर तो म्हणा लागला अरे ऐका हो ऐका. तर कोणी त्याचा आवाज ऐकला नव्हता. तर तो म्हणा लागला ऐका मी काहीतरी सांगत आहे. तर तो म्हणा लागला मी येथून मुलांना खाली फेकते तुम्ही झेला. तर त्याने त्या दोन मुलांना घट्ट बांधले आणि त्याने खाली त्या दोन मुलांना संघटत फेकले. तर सगळ्यांनी त्यांना झेले. आईही खूप आनंदली आणि मुलेही खूप आनंदले. पण तो तरुण आतच होता. तर काही व्यक्ती म्हणा लागले अरे पण तो आत राहिलेला तरुणाच काय. तर त्या तरुणानेही वरून उडी मारली. त्याला दोन व्यक्तीने पकडले. आणि तो म्हणू लागला अहो मी ठीक आहे. तर तो काही व्यक्ती म्हणू लागले अहो पण तुम्हाला लागले त्याच काय. तर त्याने गाई गुरांचा आवाज ऐकला. त्याने तो तिकडेही गेला आणि त्यांनाही सोडून दिले. तर सर्वजण खूप रडू लागले होते. तर त्या गाई गुरांना वाचवण्याचा हा पूर्ण भाजून निघाला होता. तर त्याने काही गुरांना पूर्ण सोडून दिले व म्हणा लागला आता मी ठीक आहे जाऊ द्या. तर एक व्यक्ती म्हणा लागला अहो तू पण तुम्हाला एवढे भजले आहेत त्याचं काय. तर तो माणूस म्हणाला अहो काय नाही. तर त्याला तिथे चक्कर आली आणि तो काही व्यक्तीने त्याला घेतले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. त्याला ऍडमिट केले. तो बरं झाला. आणि तो म्हणाला आता कशा आहेत मुले. तर सर्वजण म्हणाले खूप छान आहेत. आता आनंद आहे. तिथे ते मुलेही आले आणि म्हणाले खरं तुमचा आभार आमच्या जीवाचं एवढे बोलून म्हणते. जय हिंद जय महाराष्ट्र.